नमस्कार, मी श्रद्धा टपाल, टिटवाळा न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत। चला पाहूया त्याच्या काही ठळक घडामोडी। आंबेगाव तालुक्यातील अवसरी येथील बहीण भावाचा कोरोनाने मृत्यू। आंबेगाव तालुक्यातील अवसरी येथील बहीण भावाचा कोरोनाने मृत्यू झाला आहे। माधवी बाळासाहेब हिंगे पाटील, मयूर बाळासाहेब हिंगे पाटील अशी कोरोनाने मृत झालेल्या दोघा भावंडाची नावे आहेत। 15 दिवसांपूर्वी माधवी व मयूर सह त्यांच्या आई वडिलांना कोरोना विषाणूची लागण झाली होती। काही दिवसांतच माधवी मयूरच्या आई वडिलांनी कोरोनावर मात केली, परंतु माधवी मयूरची प्रकृती खालावत गेली। उपचारासाठी त्यांना पुण्यातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते। मयूरची प्रकृती खालावत गेली। उपचार सुरू असताना माधवीचा कोरोनामुळे मृत्यू झाला। माधवीचा मृतदेह गावी नेऊन अंत्यसंस्कार करण्यात आले। मयूरचाही कोरोनाने मृत्यू झाला। यामुळे हिंगे पाटील कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला। माधवी मयूर यांचे वडील शेती करत असून आई आंबेगाव पंचायत समितीमध्ये अंगणवाडी केंद्र प्रमुख म्हणून कार्यरत आहे। टिटवाळा न्यूजसाठी प्रतिनिधी विजय ढमदेरे कोंडापुरी यांच्यासह व्हिडिओ क्षितिज टपाल। तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी। पुन्हा भेटूया याच ठिकाणी। धन्यवाद।